नमस्कार मित्रांनो, आम्ही आता वडोबुद्रुक येथील माझ्या घराशेजारी एक वाडा आहे जवळचे. त्या वड्यामध्ये मासे पकडायला आलेलो आहे. तर आता मगाशी गेलो होतो मी त्या वड्यामध्ये, तर चिलाप्यांचा एक झुंड दिसला होता मला समोर तिकडं. आपण तिथे जाऊन गळ टाकणार आहे, बघूया काय भेटतं आहे ते. मित्रांनो, आपला ओढ आहे, पुढं जाऊन त्याचं पाणी अडवलेलं आहे भिंत बांधून, त्यामुळे ते ओढ्यामध्ये पाणी असते कंटिन्यू. अजून पावसाचं पाणी काय वळायला जास्त आलेलं नाही, तर थोडंच पाणी आहे त्यामुळे मासे पण थोडेच आहेत. बघूया काय भेटतं. तर मित्रांनो, सुट्टीला माझी बाची माझ्यासोबत आलेली होती मासे पकडायला. तर एक मासा सापडला, तिची इच्छा होती आपल्या ओढ्यामध्ये मासे पकडायला जायची. आपल्याला चिलापी सापडलेली आहे, मी बोलल्याप्रमाणे तो झेंडमधली चिलापी आपल्याला सापडलेली आहे. तिथं झेंड होता, आम्ही तिथंच गळ टाकला होता. बरोबर आहे, चिलापीने पकडलं. पण आपण आता तिला सोडून देणार, आज एखादाच असल्यामुळं आम्ही काय तिला घरी नेणार नाही खायला, तर आपण तिला सोडून देणार आहे. मित्रांनो, आपण आता तिला गळ काढलेला आहे तिचा, तर आपण आता तिला पाण्यामध्ये नेऊन सोडूया. चल रे, आपण सोडू तिला पाण्यामध्ये. तर मित्रांनो, आपण आता तिला दुसऱ्या साईडला सोडणार आहे, कारण तर आहे तिथं सोडली तर दुसऱ्या माशांना समजून, त्यामुळे आम्ही तिला दुसऱ्या साईडला सोडणार आहे, जेणेकरून दुसरे मासे पण आपल्याला सापडतील. गेली, भरपूर मोठा मासा होता मित्रांनो. तर आपण अजून ट्राय करूया काय भेटते, बघू किती मासे भेटतात ते. आपण मासे पकडण्यासाठी बेट म्हणून गांडूळ आणलेलं आहे, चपाती पण आणलेली चपाती आणलेली आहे. अजून गांडूळ होतं सापडते, त्याच्यामुळे चपाती लगेच ट्राय करणार नाही. तर बघा, आता गांडूळ पण गळाला लावलेलं आहे. समोर त्या तिथं बेशरमचे झाड आहेत, तिथंच तो झुंड आहे शेजारी. तिथून थोडंसं वर्क दिसतं, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, तरी पण आपण तिथंच गळ टाकणार आहे. मित्रांनो, आपण बसलेलो आहे गळ टाकून, ओढलं होतं बहुतेक ते खाऊन गेलेली आहे. बघूया आता काय भेटते ते. गांडूळ खाऊन गेलेले मित्रांनो. दुसरं गांडूळ लावलं, हे गांडूळ आहे, गांडूळ लावलं. गांडूळ लावण्याची एक सरळ पद्धत आहे, गांडूळाच्या तोंडापासून सुरुवात करायची, आतमधून गळ घालून पोटापर्यंत घेऊन जा. तोपर्यंत आपला गळ संपत नाही, तोपर्यंत त्याला सरत राहायचं, मधनं कट करून पेशीमध्ये ठेवून द्यायचं. बरोबर जिथं गळ मासे तिथं गळ टाकणार आहे, परत गळ पडलेला आपला. तर आपल्याला एक मासा आला होता, गळाची जी सेटिंग आहे ती खालची ती दिल्ली असल्यामुळं तो निघून गेला आहे. तर आपण आता परत गळ टाकूया. एकदम परफेक्ट ठिकाणी गळ पडलेला आहे. भरपूर माशांचा झुंड आहे इथं मोठा. मित्रांनो, भरपूर मोठा मासा आलेला आहे. नाही, आधी वाटला होता मोठा आहे पण छोटा आहे, त्या मानाने चांगलं पाहिजे. तिथे भरपूर मोठे, भरपूर मोठे मासे आहेत मित्रांनो. तर आपण दुसरी पकडलेली आहे, तर आपण हिला पण आता सोडून देणार आहे पाण्यामध्ये, पण दुसऱ्या साईडला सोडणार आहे, कारण आज एखादा असल्यामुळे आपण आता हिला खाणार नाही. ठीक आहे, आपण तिला सोडून देऊ. मित्रांनो, आपण आता दुसराही मासा सोडायला चाललेलो आहे, दुसरा इथे जवळच सोडूया. फक्त आपण विरुद्ध साईडला सोडतो आहे, जेणेकरून ते माशांना समजणार नाही. चला आपण आता अजून गळ टाकून बघा किती भेटते.
मासा भरपूर मोठा आहे. खूप ताण देतो लय मोठा मासा आलेला. तर आपल्याला तिसरा पण सापडलेला आहे चिलापीचे. तर आपल्या घराच्या शेजारीचे एक वाडा आहे, समोरच वाडा आहे, त्या वाड्यामध्येच आपण इथं कधी मासे जास्त पकडत नाही. पण मग अशी पाहिल्याप्रमाणे त्या चिलापीच्या झुंडमधले मासे सापडते. आपल्या तीन मासे सापडले आत्तापर्यंत. ही माझी बाची सिद्धी, आम्ही दोघं वाड्यामध्ये बसलेलो आहे पकडायला. तर आपण आता तिला पण सोडून देऊया. तर मित्रांनो आपण आता हिला पण सोडून देणार आहे. चला तिला पण सोडून देऊ ते समोरच सोडू. भरपूर मोठा मासा. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आतापर्यंत तीन मासे सोडलेले आहे. अजून प्रयत्न करू काय भेटते ते. तर आपल्याला तीन मासे पकडून झालेले. वेळ टाकले टाकले जोडते. खूप मोठा झुंड आहे समोर पाण्यात. वेळ टाकलं उडते. तर मित्रांना आलेलं एक मासा छोटा आहे. टाकत लावते खूप. चौथाही मासा सापडलेला आहे. तो पण चिलापी आहे. इथं कारण चिलापी सापडणार आहे, कारण आपण समोर चिलापींचा झुंडच पाहिला होता. भरपूर मासे आहेत. चार सापडलेले आहे. आपण सोडून देऊ. चला आपण हाही मासा सोडून देतो आहे. खूप छोटा आहे. इथं सोडूया. चला साईडने चला, साईडने चला. तोही मासा आलेला आहे. तो पण चिलापीचे. तर समोर आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. समोरच पाणी आहे. गदगड टाकतोय. आणि हा पाचवा मासा आलेला आहे. तर एकदाच असल्यामुळे आपण त्यांना काही खाऊ शकत नाही. मला ते सोडावंच लागतील. फक्त समोर विरुद्ध साईडला सोडतोय. जेणेकरून त्यांना ते समजावं. ठीक आहे. सगळं काढून सोडून देऊ. मित्रांनो तर आपण पाचवा मासाही सोडून देतो आहे. आपण ह्या मोरीच्या शेजारी सोडूया. ठीक आहे. चला अजून पकडण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो आपल्या सहा सापडलेला आहे. चला मित्रांनो मासा आहे. आपण आपण सोडून देऊ. सातवा पण मासा सापडलेला आपल्याला. पण आता याला पण सोडून द्यावं लागेल ना, कारण आता असं मुळात खाऊ शकत नाही. ठीक आहे. चला सोडून द्या. आठवा पण सापडलेला आहे. आपण आता दहा मासे पकडून घरी जाऊया, कारण मासा गळ टाकता सापडतो. ठीक आहे. दहा मासे. अजून दोन मासे पकडण्याचा प्रयत्न करू आपण. त्याला पण सोडून
आपण 8 पकडलेले आहे, अजून पकडू. तर मित्रांनो, आम्ही 20 मिनिटांमध्ये एवढे मासे पकडलेले आहेत. एवढ्यामध्ये इथं कधी आपण आपल्या घरा शेजारीचे कधी प्रयत्न नव्हता केला. इथं भरपूर मासे आहेत. तर माझी भाची आणि मी आलो होतो इथं मासे पकडायला. दोन पोरं पण आली छोटी छोटी. वेळ टाकतो आहे आपण इथं. तर 20 मिनिटांमध्ये 8 मासे सापडलेत आम्हाला आत्तापर्यंत. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा, जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.